रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय नांदेडमध्ये। नांदेड आणि लातूर ह्या भागामध्ये आपला महाराष्ट्र दौरा आपण करालोय। जर कोणाला नांदेडमध्ये आणि जर हिंगोली पण आहे, हिंगोली नांदेड आणि लातूर ह्या भागामध्ये जर तुम्हाला कोणाला बोरचे पॉईंट किंवा विहिरीचे पॉईंट जर बघायचे असतील तर कृपया आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर आणि हे करा, आम्ही तुम्हाला फोन करतो। आज आणि उद्या दोन दिवस आपण इथं मुक्काम आहे। आत्ता सध्या आपण उतरलो आहे, बघा मार्केट आहे वजिराबादमध्ये, हे मार्केट आहे बघा, श्री व्यंकटराव तारोडकर मार्केट म्हणून आहे बघा। आपण इथं आज मुक्काम केलेला होता। आपले एक सहकारी आहेत, व्यवसाय सहकारी, त्यांच्याकडे इथं त्यांना भेट देण्यासाठी आलेलो होतो। त्यांचं इथं बघा एक राईस प्लेटचं परत हॉटेल आहे। इथं राईस प्लेट, पुरी भाजी, आलू पराठा इथं चांगल्या पद्धतीनं आणि कमी पैशामध्ये त्यांनी देतात बघा। जर तुम्ही नांदेडमध्ये जर आला, नांदेडमध्ये वजिराबाद म्हणून आहे, वजिराबाद या भागामध्ये जर आला तर तुम्ही इथं येऊन त्या गोष्टीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकताय। अगदी मापक दर आणि क्वालिटी इतकी जबरदस्त आहे। काल आमचं जेवण झालेलं होतं बघा, राईस प्लेट 35 रुपयाला, कुठेही राईस प्लेट 35 रुपयाला मिळत नाही आहे। पुरी भाजी मिळते, आलू पराठा मिळतो, परत इथं पाणीसुद्धा फिल्टरचं पाणी आहे। हॉटेल बघा किती जबरदस्त आहे। हे करायचं कारण म्हणजे आपण इथं ह्यांच्याकडे मुक्काम केलेला होता। आता आपण काकांनाही भेटूया, काकांनाही सांगू ही त्यांना कल्पना कशी सुचली, आपण तेही आपण दाखवतोय। आनंदा कांबळे आहेत बघा, आनंदा कांबळे आणि काका आहेत, समोरासमोर बोलतायत बघा। आनंदा कांबळे आणि मी, आम्ही दोघंही नांदेडमध्ये आलेलो आहे। आता आपण आनंदा कांबळे यांच्याशी थोडं बोलूया। आनंदा कांबळेजी, आता आपल्याला सांगा की आपण इथं नांदेडमध्ये आलो आहे, नांदेडमध्ये आल्यानंतर आता आपल्याला आपण दोन मुक्काम होणार आहेत नांदेडमध्ये, नांदेडमध्ये आणि लातूर दौरा, असं दोन दौरे आपण करून म्हणून आलो आहे। नांदेडमध्ये जर समजा कोणाचे जर पॉईंट असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर टाका, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमच्या तिथे येण्याचा 100% प्रयत्न करू। 2 मिनटं काय तुम्हाला जर आनंद कांबळे शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता। ठीक आहे, हे पहा शेतकरी बांधवांनो, आपण नांदेड इथे आलेलो आहोत आणि आपला फक्त एकच ध्येय आहे की शेतकऱ्याचा विकास हाच आपला हे आहे। त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यासाठीच आपण हे सर्व करत आहोत। आपण चॅनल काढत असताना आपण सांगितलं की एकच शेतकऱ्यासाठी आपण हे चॅनल चालवतोय। ना नफा ना तोटा, म्हणजे कसं की जास्त असं काय आमचा फायदाही त्यात होणार नाही आणि आमचाही आम्ही तोटा करून घेणार नाही। ना नफा ना तोटा अशा पद्धतीने आणि त्याच धर्तीची आमच्याकडे ते आता आपण ज्यांच्याकडे आलो, ज्यांच्याकडे आपण मुक्काम केला ते आमचे काका आहेत बघा, की त्या जबरदस्त पद्धतीने त्यांनी हॉटेल चालवत्यात। जे जो ध्येय आम्ही आमच्या घेऊन आम्ही चॅनल चालवतोय ते ध्येय घेऊन त्यांनी सुद्धा हे करतात। आता तुम्ही आनंदाचे 2 मिनिटं बोला। हां, हे पहा, आता आपण नांदेडच्या या ठिकाणी आलेलो आहे। त्यांचे हॉटेल आहे, हॉटेलमध्ये आपण आता त्यांचं ऑलरेडी एक पॉईंट आहे, पण त्याच पॉईंटला आपण पाणी त्यांना कमी पडतं आहे, त्याच्यामुळे आपण त्याच पॉईंटला काय परिस्थिती आहे हे पाहूया। हे काका आहेत बघा आमचे काका, आता आम्हाला सांगा की 2 मिनिटं आमच्या तुमचे मनोगत आहे ते काय असेल तर आपल्या चॅनलसाठी आपण। मी सफदर अली खान नांदेड इथल्या राहणार आहे, माझा हॉटेलचा व्यवसाय आहे। आता हे जे आहेत साहेब सावंत साहेब हे आमचे व्यवसायिक मित्र झालेले आहेत। आता ह्या त्यांचं काही ना कामामुळं निमित्त नांदेडला येणं झालं होतं, सहसा त्यांची आमची भेट झालेली आहे। आता मला सध्या पाण्याची कमी कमतरता पडत होती, त्यासाठी मी यांचं नवीन पॉईंट शोधण्यासाठी त्यांना मदत घेतली। त्यांनी मला सहकार्य पूर्णपणे केलेलं आहे आणि त्यांनी योग्य ती जागा मला दर्शवलेली आहे। मी अशी आशा करतो की पुढे मला पाण्याची कमतरता भासणार नाही। तरी हां, आज तारीख 20 जानेवारी, सकाळचे 8:30 वाजलेले आहेत। मी सफदर अली खान, माझा मोबाईल नंबर 9270371319 असा आहे। मला यांच्याशी भेट घेण्यासाठी कोणाला गरज पडली तर माझ्या या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता, अवश्य मी त्यांची तुम्हाला गाठ भेट घालून देईल। मित्रांनो, समोर बघा, सपा रिफ्रेशमेंट म्हणून हॉटेलचं नाव आहे। जर तुम्ही वजिराबादमध्ये जर आला तर काकांच्या ह्या हॉटेलला जरूर भेट द्या, इथली टेस्ट बघा आणि रिझनेबल रेटमध्ये, ज्या रेटमध्ये आता आम्ही मिरजहून आलेलो आहे, मिरज सांगली जिल्हा आपला, आम्ही पुरी भाजी जर आमच्या भागामध्ये जर आम्ही खायला जर गेलो तर आमच्या इथं 40 रुपयाला पुरी भाजी आहे। इथं पुरी भाजीचा रेट बघा किती आहे, 20 रुपये पुरी भाजी, 20 रुपयाला पुरी भाजी।
म्हणजे एवढ्या माफक दरामध्ये कुठेही तुम्हाला मिळणार नाही आणि मोठ्या सिटीमध्ये, नांदेड म्हणजे काय अगदी छोटं नाही आहे, फार मोठी सिटी आहे. राईस प्लेटचं पण आहे बघा, राईस प्लेट 35 रुपयाला, आमच्या इथं राईस प्लेट 60 रुपयाच्या खाली कुठंच मिळत नाही. पुरी भाजी 20 रुपये बघा आणि आलू पराठा 20 रुपये मिळते, अगदी घरगुतीसारखं बघितलं का. चुलीवरचं पण इथं बनवलं जातं आहे, त्यांची खासियत आहे. आता आनंद कांबळे जे आहेत आपले पॉईंट बघतील, त्यांचा पॉईंट त्यांना हुडकून देण्यासाठी प्रयत्न करतील. रामकृष्ण आरे आनंद कांबळेजी बघा आता पूजन करतायत, देवाचं नामस्मरण करतायत आणि आता पॉईंट बघायला चालू करतील. पहिल्या त्यांच्या 2 बोर आहेत, पण त्या बोरला एकाला पाणी कमी पडत असताना उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडू नये ह्याच्यासाठी त्यांनी हे करतायत. बघा आता आनंदाजी दाखवत आहेत बघा पाणी कशा पद्धतीनं किंवा, आणि अगदी एरिया असा आहे जो अपार्टमेंट टाईप एरिया आहे. त्या इथे एक लेअर दाखवते बघा, अगदी फ्रंटला आहे बघा, हॉटेलच्या अगदी फ्रंटला आहे एकदम. हे सपा रिफ्रेशमेंट हॉटेल इथं समोर हे इथं लाईन सापडलेली दिसते बघा. बघा अगदी हॉटेलमध्ये सुद्धा आपण पॉईंट काढायला आलेत बघा आनंद. हे बघा इथं आता तिथंच आहे अगदी जवळजवळ. हे इथे पाहिजे इथं दुसरी एक लाईन जुनी, इथे एक बोर आहे. आता ऑलरेडी पक्कस आहे, पाणी थोडे एकदम कमीच आहे. आणि किती 80 फूट काहीतरी बोर मारलेले होते, मग त्याच बोर मध्ये आपण रिबोर करावी का? रिबोर करावी आपल्याला त्याच पॉइंट आपल्याला हे दाखवलेलं, हे पण आपल्याला इथंच बोर आहे. हे पण आता आपण या बोरला पाणी किती असू शकतं हे अनुमान करू शकतो बघा. हे पाहता या चालू बोरला 1.5 ते 2.5 इंच पाणी आहे. हा आता आपण सांगितलेलं आहे की अजून 100-150 फूट खाली खोलावं. आता समजा अजून या बोरला जर 100 ते 150 फूट जर खाली जर घेतलं तर अजून पाणी वाढू शकते, कारण सुरुवातीला त्यांनी मारत असताना 80 फूट फक्त बोर मारले होते. आपल्याकडे पाऊस काळ कमी आणि पृथ्वीचं उष्णतामान वाढल्यामुळे पाण्याची पातळी हळूहळू खाली चाललेली आहे. त्याच्यासाठी जर त्यांनी हायाच बोरला रिबोर जर केलं तर त्यांना पाणी चांगलं लागू शकेल. अजून 100 ते 150 फूट त्यांनी बोर रिबोर करावे लागेल. हे बघा आनंदाजी आणि दुसरीकडेही पाणी बघतात, कारण इथं अनेक बोर आहे, 2 बोर आहेत बघा इथं समोर. इथं बेसमेंट इथे काय इथे एक बोर आहे, त्यांचं काय की प्लांट आहे, वॉटर प्लांट आहे. रोज 1-2 हजार लिटरच्या आसपास त्यांचं पाणी जातं, मग त्या पाण्यासाठी त्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी लागेल बघा. इथं साधा पाणी आणि थंडा पाणी असं 2 लिटर 10 रुपयामध्ये त्यांनी देतात. मोठमोठे दुकानदार त्यांनी येऊन इथनं पाणी घेऊन जातात. हे पहा असा प्लांट आहे त्यांचा 1000 लिटरचा, एका तासाला 1000 लिटर पाणी त्यातून बाहेर पडतं असा व्यवसाय आहे त्यांचा. काकांनी एकदम जबरदस्त पद्धतीनं हे केले. हॉटेल आहे बघा, हॉटेलचं आत किचन आहे, इथं समोर लिहिलेलं अंधरानामन आहे, त्यामुळे आपण आत जात नाही आहे, कारण जे काही रिस्ट्रिक्शन असतात त्या पाळल्या गेलेले पाहिजेत. आता आनंद कांबळेजींनी आपल्याला सांगितले की ह्या ठिकाणी तुम्ही काय करा, 80 फूट आहे तिथं साधारणतः, इथंच रिबोर करा म्हणून सांगितले. 100% तिथं पाणी लागणार. शेतकरी मित्रांनो, आता आपण इथं आलेलो होतो काकांकडं वेगळ्या कामासाठी, पण सोबत काका म्हणले की जर तुम्ही पाणी जर बघत असाल तर आम्हालाही पॉईंट दाखवा. आम्ही काकांनाही पॉईंट दाखवलेला आहे. आपली खातरजमा म्हणजे जसा जावा एखाद्या सासरवडीमध्ये गेल्यानंतर त्याची कशी ठेप ठेवतात, काकाने आमची तशी ठेप केलेली आहे. आम्ही त्यांचं या पाहुणचार बघून आम्ही खरंच खुश झालो. काकाने आम्ही आमंत्रण करतो आहे, त्या भागामध्ये आला तर जरूर आमच्याकडे या, आमच्या घरी या मुक्कामासाठी तुम्हाला कधी ऑलवेज यू वेलकम. आता आपण पॉईंट बघितलेला आहे, काकाचा नंबरही सांगितला आहे. जर तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये जर ह्या भागामध्ये कुठे आलात तर जेवणाची चव घेण्यासाठी अवश्य काकांच्याकडे आहे नंबरही आहे तिथं. परत डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिला जाईल, तुम्ही या इथं बघा भेटा. आणि आपण 2 दिवस मुक्काम आहे, 2 दिवस मुक्कामासाठी जर तुमच्या ह्या भागामध्ये कुठं तुमचे पॉईंट बघायचे असतील तर कृपया आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर सांगा, आम्ही तुम्हाला जरूर फोन करू. 2 दिवस मुक्कामासाठी असल्यामुळं ह्या भागामध्ये फिरून परत आम्ही आमच्या रिटर्न आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही परत जाणार आहे. व्हिडिओ बंद करतो आहे. आता एक शेतकरी आहे इथूनच, काय तर नांदेडपासून 1-8-10 किलोमीटर गाव आहे, ते आपल्यासाठी न्यायसाठी यायला आले. तिथे 2-3 पॉईंट आहेत, ते व्हिडिओ केले जाईल आणि आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. जर तुम्ही स्वतः जर पाणी पाहत असाल आणि जर तुम्हाला काही अडचणी जर येत असेल तर कृपया आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला
ती अडचण कमेंटमध्ये सांगत जावा किंवा जर कळत नसेल जर खरोखर जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही तुमचा नंबर करा. आम्ही आमचा नंबर देऊ शकत नाही कारण का मी फोटोग्राफर असल्यामुळं माझ्या व्यवसायामध्ये मला अडचण येते. शूटिंग करत असताना किंवा करत असताना जर तुम्ही काय लाईव्ह सेक्शनमध्ये काय होतं की तुम्ही बोलला तर मग ते मला रेकॉर्डिंग होतं आणि ती तसं मला देणं शक्य होत नाही. तुमचं जर खरंच जर तुम्हाला काय अडचण असेल आमच्याकडून आमच्याबरोबर बोलायची इच्छा असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला नंबर द्या. त्या नंबरला तुम्हाला 100% प्रयत्न केला जाईल. आपण 100% तुम्ही कुठलीही कमेंट जर बघितली तर प्रत्येक कमेंटला आपल्याला 100% उत्तर असतं. बघा आणि नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या या माऊली अग्रोने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करा. जर तुम्हाला तुमच्या काय अडचणी असतील तर इतर लोकांना त्या विचारावा किंवा आपल्याला विचारू शकता. पानाड्यांना सुद्धा काय अडचणी आहे त्या पानाडे पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगतात किंवा आम्हाला येऊन काही पानाडे भेटलेले आहेत त्यांनाही आम्ही शिकवले. जर तुम्हाला तशी काही इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकताय. आता व्हिडिओ फार लेंदी होतो आहे, आपण थांबवतो आहे. नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.